नमस्कार, आपलं दुई न्यूजच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे. आता पहा ठळक घडामोडी. गोंदूर या गावाला ग्रामसेवकाची गोंदूर कार्यालयाच्या शौचालयातच संध्याकाळी 6 वाजता घेतली गळफास. 3 ते 4 अधिकाऱ्यांच्या नावाची लिहिली चिठ्ठी. नगावबारी येथील देपूर युवा मंचतर्फे दिनांक 15/1/17 रोजी पाकिस्तानात वीर झालेले योगेश मुरलीधर भदाने यांना वाहिली श्रद्धांजली नगावबारी चौफुलीला. महाराणा प्रताप माध्यमिक शिक्षण प्रसारक मंडळ धुळे संचलित वार्षिक परितोषिकेच्या सरकार साहेब रावल यांच्या हातून करण्यात आले. आता पाहूया बातमीपत्र सविस्तराने. काल संध्याकाळी गोंदूर ग्रामपंचायत कार्यालयात संजय भालेराव वाघ वय 50 राहणार तुळजाई भवानी नगर देवपूर धुळे यांनी दिनांक 15/1/18 रोजी संध्याकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. या ग्रामसेवकाने आत्महत्येमागे संशय व्यक्त केला जात आहे. मृत्यूपूर्वी ग्रामसेवक यांनी 2 ते 3 जणांची नावांची चिठ्ठी लिहिली सापडली. मात्र या चिठ्ठीतील तपशील समजू शकलेला नाही, त्यामुळे चिठ्ठीचे गोड कायम आहे. दरम्यान ग्रामसेवक वाघ यांच्या आत्महत्येनंतर आज महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखेने जिल्हाभर कामकाज बंद आंदोलन केले. शासकीय कामाचा अतितणावामुळे गुडरित्या वाघ यांचा मृत्यू झाल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या प्रकरणात दोषी असलेल्या संबंधितांवर कारवाई करण्यात यावी यासाठी संघटनेने निषेध करत आंदोलन केले. ग्रामपंचायत कार्यालयात शौचालयात गेलेले ग्रामसेवक इतका वेळ काय करीत आहे म्हणून शिपाई अमर राजधर पाटील यांच्या लक्षात आले आणि या वार्ताची माहिती वाऱ्यासारखी गावभर पसरली. नातेवाईकांनी ग्रामसेवकांनी ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. नातेवाईकांचा नाही चिठ्ठीतील नावेसाठी अटक करण्याची मागणी केली. जा आज पोलिसांनी ग्रामपंचायत कार्यालयाला सील केल्याचे समजते. नगावबारी चौफुली या ठिकाणी दिनांक 15/1/18 रोजी संध्याकाळी पाकिस्तानतील बॉर्डरवरती शहीद झालेले योगेश मुरलीधर भदाने यांना श्रद्धांजली अर्पण केली. पाकिस्तानच्या विरुद्ध नारेबाजी करून व पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध केला आणि मेणबत्तीच्या साह्याने श्रद्धांजली अर्पण केली. जम्मू काश्मीरमधील सुंदरवन सेक्टरमध्ये पाकिस्तानातून केलेल्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देताना धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील खलाने येथील शहीद सुपुत्र योगेश भदाने यांना देवपूर युवा मंचकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी अमोल रामदास मराठे, संदीप लोणारी, राकेश कोळी, महेश माळी, प्रशांत माळी, हरीश गिरासे, पवन गिरासे, सोमेश्वर माळी, प्रदीप पाटील, रामसागर वर्मा, सुनील नरेकर, उमेश कोळी, सुनील गिरासे, निलेश जाधव, राकेश लोणारी, अमोल शिंदे, राजू पवार, गणेश मोरी आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते. गुढीबारामध्ये शिंदखेडा तालुक्यातील कल्ले या गावातील योगेश भदाने यांना वीरमरण आलं आहे. त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आज देपुरी मंच नगावबारी परिसरात जे कार्यक्रम ठेवला होता यावेळी पाकिस्तानाचा आम्ही निषेध केला आहे. पाकिस्तानाला चोख प्रतिउत्तर आज 4 पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना मारले असे रोज त्यांच्या दहशतवाद्यांना मारलं पाहिजे आणि पाकिस्तानाला चोख प्रतिउत्तर दिलं पाहिजे. आता आम्ही पाकिस्तानाचा झेंडा बी बाळला आहे आणि आम्ही जाहीर निषेध करतो या गोष्टीचा. महाराणा प्रताप शिक्षण प्रसारक मंडळ धुळे संचलित स्वयंअर्थसहाय्यित उच्च माध्यमिक विद्यालय धुळे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ श्री विकासरत्न सरकार साहेब रावल अध्यक्ष महाराणा प्रताप शिक्षक प्रसारक मंडळ धुळे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी स्वागत गीत, प्रास्ताविक, परिचय, स्वागत सत्कार, अहवाल वाचन, हस्तलिखितांचे प्रकाशन, पारितोषिक वितरण, प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन, अध्यक्षीय मनोगत, आभार, वंदे मातरम असे सर्व कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी माध्यमिक शिक्षण अधिकारी प्रवीण अहिरे, SK पाटील, चेअरमन नरेंद्र सिंह सिसोदिया, सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ, राकेश वैद्य, उपाध्यक्ष SS भंडारी, मुख्याध्यापिका आदी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी हे सर्व या कार्यक्रमाला उपस्थित होते.
रोजगार हमी योजना व पर्यटन खात्याचे जे मंत्री आहेत आदरणीय जयकुमार रावल हे सुद्धा या संस्थेचे कार्याध्यक्ष आहेत. केवळ त्यांचं मार्गदर्शन त्यांचं प्रेरणामुळेच या संस्थेने अतिशय चांगल्या पद्धतीने भरीव काम केले आहे. सरकार साहेब आणि जयकुमार रावल या दोघांचं या संस्थेच्या प्रगतीमध्ये फार मोठं योगदान आहे आणि त्यांच्या प्रेरणेने हे सगळं कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. शिक्षण जसं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर या बाकीच्या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत आणि हे महाराष्ट्राच्या हायस्कूल हे नियमितपणे बाणकर मॅडम आणि त्यांचं सर्व शिक्षण करत असतात ही फार आनंदाची गोष्ट आहे आणि त्या सर्व मॅनेजमेंटतर्फे मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. कारण की आपल्याला माहिती आहे की शाळेचं जर भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर सर्वांगीण विकास मुलांचा व्हायला पाहिजे. नुसतं त्यांना बारा खाली शिकून चालणार नाही तर त्यांच्या जसं मी आज ते वाचत दिगंत वाचत होतो मला वाटतं दिगंत हे काय शेवटी मला तुमचं मी संस्कृत विभाग आहे मला अभ्यास आहे वाचत दिगंत म्हणजे दाही दिशा पसरणारं मासिक असं त्याचं नाव आहे. मी पुष्कळ गोष्टी त्याच्यामध्ये वाचल्या कारण की या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या आपले जे शिक्षक वृंद आहे की त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतात रस घेतात त्यामुळे जे शिक्षक दिल्लीपर्यंत पोहोचलेलं आहे त्याचं खरोखर मी आपल्या सर्वांतर्फे अभिनंदन करतो. मित्र मी आपल्याला एक नम्रपणे सांगतो की आपण जरी लहान असाल आपलं वयामानाने आपण जे आहे ते पण आपल्याला माहिती आहे की उद्याचे भविष्य घडवणारे उद्या उद्या तुम्ही या ठिकाणी बसणारे लोक आहेत आम्ही सुद्धा तुमच्यासारखेच या ठिकाणी बसतोय आणि म्हणून आम्ही चांगलं शिकलो वगैरे म्हणून आम्हाला या ठिकाणी बसवण्यात आलं असं कोणालाही बसवलं जात नाही. तो मान मिळवण्यासाठी फार मेहनत करावी लागते कष्ट करावं लागतं की आपण प्रत्येक जणकरिता केली पाहिजे. कारण की तुम्हाला माहिती आहे मी प्रत्येक वेळेस सांगतो की लर्न टू लेबर बिफोर यू ग्रो ओल्ड और लर्निंग इज बेटर देन सिल्वर अँड गोल्ड. लक्षात येतं ना लर्न टू लेबर बिफोर यू ग्रो ओल्ड और लर्निंग इज बेटर देन सिल्वर अँड गोल्ड. सिल्वर अँड गोल्ड मी व्हॅनिश अवे बट एक्वायर्ड नॉलेज इज नेव्हर डिके. आपल्याला माहिती आहे की आपण सोनं गहाण ठेवू शकतो जमीन गहाण ठेवू शकतो सर्व गहाण ठेवू शकतो घर गहाण ठेवू शकतो आपलं ज्ञान नाही गहाण ठेवू शकतो ज्ञान तुमच्या बरोबर असेल तुम्ही कुठेही गेला तर ज्ञान तुमच्या बरोबर आहे आणि ते ज्ञान कोणाही विकता येऊ शकत नाही ते ज्ञान देता येऊ शकतं ते वाढतं आणि ही सर्वात मोठी शक्ती आपल्याकडे आहे.